ॲक्च्युली साहेब सुप्रीम कोर्टात जे सुरू आहे कोणी धाकधूक आहे म्हणा एकूण आज अत्यंत उत्साहाचा दिवस आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे अयोध्याला जाणार आहेत. पहिल्या कार्यकर्त्याला पाठवलं नंतर एकनाथ शिंदे जाणार. भाई मला सांगा शिंदे साहेब किती महत्त्वाचा आहे तुमच्या दृष्टीने तुमच्या आयुष्याच्या. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि कार्यकर्त्यांमधला मी मुख्यमंत्री असल्यामुळे या ठिकाणी त्यांना सोडायला या ठिकाणी आलो आहे सी ऑफ करायला. आणि माझे सर्व शिवसैनिक आणि रामभक्त अयोध्येला रवाना झालेले आहेत त्यांना मी शुभेच्छा या ठिकाणी द्यायला आलेलो आहे. त्यांची यात्रा सफल होईल, अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन होईल, शरयूवर आरती होईल आणि ही यात्रा सफल होईल. मुख्यमंत्रीपदी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आहात, जेव्हा रामलल्लाचं दर्शन घ्याल तेव्हा तुमच्या मनात काय भावना असते? रामलल्लाचं दर्शन हे आमच्यासाठी राजनीतिक मुद्दा नाही आहे, हा आमच्या श्रद्धेचा भक्तीचा अस्मितेचा मुद्दा आहे आणि दिवाळ्याचा मुद्दा आहे आमच्या. विरोधकांचं असं म्हणणं आहे की हा फक्त हिंदुत्वाचा दिखावा करतात मतांसाठीचा हा दौरा. तेवढं पण ते करू शकत नाहीत ना, हे दुर्दैव आहे. तेवढंही त्यांना करता येत नाही हे दुर्दैव आहे, कारण ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत, ज्या बाळासाहेबांनी जे हिंदुत्वाचा विचार दिला, हिंदुत्वाचं नावही घेऊ शकत नाहीत, तेवढा दिखावा पण करता येत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शिंदे साहेब सुप्रीम कोर्टात जे सुरू आहे कोणी धाकधूक आहे म्हणा एकूणच हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी. याचं कारण असं आहे की खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडून नावही मिळवलं आणि पक्षचिन्हही मिळवलं. आत्ताचा दौरा जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याचं कारण असं आहे की भाजप आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही मिळून येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला टक्कर देणार आहेत. मुंबईवर सत्ता कोणाची असेल, मुंबई कोणाची असेल किंवा महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार येईल का, यासाठीचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा एकनाथ शिंदेना भेटणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव परिणाम टाकू शकते. याचं कारण कसं आहे, मुंबईमधील कल्याण डोंबिवली असेल किंवा नवी मुंबई असेल किंवा ठाणे असेल, येथील जो उत्तर भारतीय मतदार आहे त्या मतदारांवर एक प्रभाव पाडण्यासाठीचा हा दौरा मानला जातो. विरोधकांचं हेच म्हणणं आहे की फक्त मतांसाठी हा दौरा आहे, एकनाथ शिंदेंवर अनेक प्रकारे ज्या प्रकारे शिवसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आरोप केले त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज 8 महाराष्ट्र.